हॅलो, मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. कसे आहात सर्व? मस्त ना? आणि मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आजच्या एका परत छानशा व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. तर चला, व्हिडिओला आता सुरुवात झाली आहे तर तुम्हाला मी काही गोष्टी सांगते. तर आज थोडंसं काम होतं त्यामुळे बाहेर गेलो, आणि प्लस म्हणजे जे काही सामान वगैरे आणायचं होतं ते पण सामान आणलेलं आहे. आणि आता ते सामान वगैरे थोडंसं ठेवून द्यायचं आहे टियाला. आज पहिल्यांदा आम्ही घरी ठेवून डीमार्टमध्ये गेलो होतो. टिया घरीच बसली होती, मग तिला म्हटलं की तुला चिप्स आणतो. तर चिप्स मग आणली, आता तिने खाल्ले पण आहेत. आणि तिच्यासाठी अजून एक गिफ्ट आणलेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. चला, तर आणलेले बाग अजून इथंच आहेत सगळं. आता हे आवरून ठेवायचे. हे आज हे पण आणलं आमच्यासाठी, बाथरूमसाठी. आमचा पहिला तुटला होता म्हणून. आणि टियाला गिफ्ट आणले. तुला आवडले का टिया? ढँडे, थँक्यू. कोणाला म्हणते थँक्यू? मम्मीकडे बघ टिया बेबी. आवडले का तुला? छान आहे का? काय हे? पझल मॅट. पझल मॅट आहे. आवडले ना तुला? खूप आवडते आपल्या टियाला पझल मॅट, हो ना? डीमार्ट मधून आणले ना मी तुझ्यासाठी. सगळं मॅट आहेत ते मॅट. हा चल ओपन करते का? ओके चल. हे बघ, 1 2 दिसले का? 0 1 2 3 4 5. आवडले का तुला? त्यासाठी गिफ्ट आणले आम्ही. ती घरी बसली होती म्हणून. तू घरी बसली होती ना आज, म्हणून आणली मी तुझ्यासाठी. ओपन करा. अरे हळू 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 हळू. संक्रांतीचं गिफ्ट आहे याचं, संक्रांतीचं. एक मिनिट थांब, मी काढून देते तिला सगळं व्यवस्थित. आवडले का तुला? स्टडी करायची असते. स्टडी स्टडी करायचा. एक मिनिट दाखव, इकडे इकडे दाखव, तिथे ठेवायचं. एक मिनिट दाखव ना, तुला सांगते मी. आवडले का? मस्त का? छान आहे का? हे झेड वाय 9. वाय वाय काय काय? किती रुपयाची? मेथीची भाजी का? 20 रुपयाची. 20 द्या. थँक यू. शांती शांती ती. हा हो, पैसे पण द्या ना. ओके ओके. हा ठेवा बस, सांडेला आता ठेवा ठेवा बस. घे चला, आता मी भाजी निसते. सगळं आवरावरी चालू आहे माझी इथली. ही आवरावरी झाली की नंतर थोडंसं स्वयंपाक बनवायचा आहे. तर मी जी दाखवली, तर ही मोहरीची भाजी, ही भाजी बनवणारी आणि भाकरी. तर ही पण भाजी मी आज नाही शेअर करत, पण नंतर शेअर करेन. सेकंड दुसऱ्या वेळेस जेव्हा करेन तेव्हा. 10 रुपयाची. थँक्यू. हेटियाचे पैसे बघा.
बस आणि नंतर आज तिळगुळचे लाडू बनवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पहा. चलो आता पटपटावरून घेते मी सगळं. हे का 5 रुपयाला आहे? हां ठेवा. घरातली सगळी आवरावरी करून झाल्यानंतर आता फायनली मी तिळगुळ बनवायला घेतलेत. तर त्यासाठी जी वाटी दाखवली आहे त्या वाटीनेच मी 4 वाटी तीळ चांगले इथे भाजून घेणार आहे. तीळ घेताना चांगले पांढरेशुभ्र तीळ घ्यायचे आहेत, पण माझ्याकडे पहिले जे होते तीळ मी तेच वापरलेले आहेत. आणि सतत कंटिन्युअसली असं हलवून हलवून मी छान असे तीळ खरपूस भाजून घेतलेत. त्यानंतर इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि जी वाटी दाखवली त्याच वाटीने मी 3 वाटी गुळ घेतलेला आहे. तर आता गुळाला चांगली चाचणी येईपर्यंत आपल्याला सारखं कंटिन्युअसली हलवत राहायचं. यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेले आणि पाणी घातल्यामुळे थोडंसं चांगलं होतं जसं की तुम्ही पाहताय आता. आणि कंटिन्युअसली गुळ पण मी हलवत आहे चांगली चाचणी येईपर्यंत. याला 15 ते 20 मिनिटसुद्धा लागू शकतात. गॅसची फ्लेम जी आहे ती बारीकच ठेवली होती. तर आता चांगला गुळ बघा एकदम पूर्ण पातळ झालेला आहे. असं वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा गुळ टाकून असं चेक करायचं चाचणी झाली की नाही. खूप जास्त कडक पण नाही करायची कारण मग लाडू खूप कडक होतात. तर त्यामुळे आणि अर्धी वाटी मी इथे छान भाजून शेंगदाणे सोलून घेतलेले, त्याच्यावरची सालं काढून घेतलेली आहेत. तर थोडेसे शेंगदाणे टाकायचे म्हणजे दिसायलाही तिळगुळ छान दिसतात आणि खायला पण थोडीशी वेगळी आणि छान टेस्ट येते. तर आता सगळ्यात आधी मी शेंगदाणे टाकलेत आणि त्यानंतर मी सगळे तिळगुळ कढईमध्ये टाकून घेते आणि पूर्ण असं कंटिन्युअसली हलवून घेत आहे. अशा प्रकारे सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे 4 ते 5 मिनिटासाठी. तर कढईमध्ये सगळे तीळ बसत नव्हते त्यामुळे मी नंतर थोडेसे तीळ यामध्ये घातले आणि राहिलेले सगळे जे काय होते ते तीळ आता टाकून झालेत. तर सगळे तीळ आणि शेंगदाणे याच्यामध्ये टाकून घेतलेत. तर अशा प्रकारे आता सतत हलवत राहायचं आणि याच्यानंतर आता आपल्याला लगेच लाडू बनवायला घ्यायचे. गरम असतानाच आपल्याला लाडू बनवता येतात, नाही तर मग लाडू तेवढे बसत नाहीत. तर त्यामुळे मी आता इथे एक चमचा घेतलेला आहे. लाडूची साईज आपल्याला केवढी बनवायची त्यानुसार चमच्यामध्ये असे तिळगुळ घ्यायचे हे आणि हाताच्या साह्याने आपल्याला गोल गोल करायचं आहे. त्यानंतर मी एक वाटीसुद्धा घेतलेली आहे. वाटीत थोडंसं पाणी घेतले आणि मध्ये मध्ये हाताला पाणी लावायचं जेणेकरून आपल्या हाताला भाजू नये. तर अशा प्रकारे बघा मी आता तिळगुळ बनवून घेत आहे. तर इथं माझे एवढे तिळगुळ झालेले आहेत आणि त्यानंतर जे थोडंसं मिश्रण होतं तिळगुळाचं तर ते थंड झालं. त्यासाठी काय करायचं, परत एकदा गॅसवरती ठेवायची कढई आणि किंचित पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि त्यानंतर पूर्ण हलवून घ्यायचं. तर वितळलं जातं आणि आता मी परत अजून लाडू सेम तसेच बनवणार आहे. तर अशा प्रकारे मी आता सगळे लाडू इथं बनवून घेत आहे. तर तुम्ही पण असंच बनवायचं जेव्हा आपल्या कोणी मदतीला नसेल. एकटेला आपल्याला सगळे लाडू बनवणं होत नाही किंवा मिश्रण थंड होतं त्यावेळेला थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि अशा प्रकारे लाडू बनवून घ्यायचे. शेंगदाणा जो आहे तो थोडासा मध्ये मध्ये येत होता कारण शेंगदाणे चांगलेच मोठे होते. तर त्यावेळेला मग मी थोडंसं ॲडजस्ट करत होते जसं की मी तुम्हाला आता दाखवत आहे हाताच्या साह्याने जसं मी बनवते त्याचप्रमाणे असे सगळे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर मी अशा प्रकारे आता सगळेच लाडू बनवून घेते. तुम्हाला ही आज ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही पण अशा प्रकारे लाडू बनवू शकता. तर नंतर खूप घाई होते त्यामुळे मग मी हे आदल्या दिवशीच बनवून ठेवले होते लाडू. म्हणजे आता दुसऱ्या दिवशी आपण देवाला पण डायरेक्टली नैवेद्य दाखवू शकतो. तर थोडंसं गरम लागतं पोहतं पण ते म्हणतात ना आधी हाताला चटके मग मिळते भाकरं, तशातलाच प्रकार. असे लाडू तर आमच्या मिस्टरांना खूप आवडतात आणि ती आपण थोडंफार आवडीने खात आहे त्यामुळे मग मी आता असे लाडू बनवायला घेतलेत. दिसायलाही छान दिसतात आणि देवाला नैवेद्य दाखवायला पण पटकन एक लाडू ठेवला जातो. तर आता सगळेच माझे लाडू आता बनवून झालेले आहेत. किती वेळ असे उभारून लाडू बनवणार म्हणून मग मी इथेच किचन ओट्यावरतीच कढई ठेवून इथेच बनवत होते कारण जर वाटलंच की खूप थंड झाले मिश्रण तर त्यावेळेला लगेच कढईवरती ठेवता येईल आणि गरम करता येईल. आणि खाली स्टूल घेऊन मी अशा प्रकारे इथे सगळे लाडू बनवत होते. थोडेसे तिळ इकडे तिकडं सांडलेले आहेत आणि थोडंफार होतंच तेवढं तर चालायचंच की. तर हे बघा हात बघा पशु पूर्ण थोडं थोडं लाल झालेलं आहे आता याच्यामध्ये क्लिअर दिसत नसेल. आणि हे पण आपल्याला खायला आवडणारे असे झटकीपट्टीचे लाडू झालेले आहेत. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.